विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची। विटा शहरातील नागरिकांना परिचित असलेला व्यक्ती बनला दिग्दर्शक। बाबा आणि गौतमीचा घुंगरू लवकरच झळकणार। बाळूमामाच्या नावानं चांगवले या मालिकेतील रघुच्या पात्रामुळे महाराष्ट्रात परिचित असलेला इंदापूरचा भूमिपुत्र बाबा गायकवाड व सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला भुरळ पाडणारी गौतमी पाटील लवकरच घुंगरू या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावरती झळकणार। गौतमी पाटील नायिका म्हणूनच पदार्पण करत आहेत। तमाशाचे वास्तव जगलेल्या सर्व समर्थ अभिनेत्री म्हणून प्रख्यात असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचे या चित्रपटाद्वारे दीर्घकाळानंतर अभिनय जगतात पुनरागत होत आहे। यांचे शूटिंग थायलंड, हम्पी, माढा, इंदापूरमध्ये होणार आहे। अखंड महाराष्ट्राला वेड लावून सोडणारी सबंध महाराष्ट्राची लाडकी गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे। त्याचं नाव घुंगरू। निर्माता बाबा गायकवाड, दिग्दर्शक संदीप डांगे, कॅमेरामॅन रवीनाना लोकरे घेऊन येत आहेत घुंगरू। तरी सर्व रसिक मायबापांना हा चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात। दिग्दर्शक संदीप डांगे हे आपल्या विटा शहरातील रहिवासी असून त्यांना पहिल्यापासून फिल्म सिटीमध्ये काम करण्याची आवड। संदीप डांगे यांनी सर्वप्रथम वेबसिरीजपासून आपल्या कामाला सुरुवात केली, त्यानंतर चक्क चित्रपट। आपल्या सर्वांना तर अभिनेत्री गौतमी पाटील हे सर्वप्रथमच चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत घुंगरू हा चित्रपट घेऊन। अजय सकटे, विटा एक्सप्रेस न्यूज, विटा। करल काय नाद परत? नादात बाद झालं तर चालेल, नाद एकच गौतमी लवर करल काय नाद परत?